अर्चना मॅडम, मला हेच विचारायचं आहे, तुम्ही या पारडसिंगा गावच्या सरपंच आहात, गावामध्ये कोणत्या अशा मुख्य समस्या इथे पाहिल्या ज्या तुम्ही इथे पूर्ण करणार आहे आणि प्रयत्न राहणार आणि फ्युचरमध्ये विकासाला घेऊन काय प्लॅन आहे तुमचा? गावातल्या समस्या तर पूर्ण झालेल्या आहेत. गावामध्ये जसं पाण्यावर काय फोकस आहे? पाणी मिळतात ना, सगळ्याच मिळतात, दोन दोन विहिरी आहे. संपूर्ण गावात पाणीची व्यवस्था आहे का? रस्त्यावर काय फोकस आहे गावाच्या? रस्ते पण चांगले. संपूर्ण गावात आहे जिथं म्हणजे दानपत्र व्हायचं आहे तिथं एक दोन रोड राहिले. तिथे व्हायचे आहे दानपत्र झाल्यानंतर आम्ही करू. आम्ही त्यांना म्हणून राहिलो दानपत्र करून द्या, आम्ही रोड करून देऊ. म्हणजे संपूर्ण गावात रोड आहे. इलेक्ट्रिसिटीवर काय फोकस आहे गावाच्या? इलेक्ट्रिसिटी बिजली राहतात ना सर, 24 घंटे बिजली राहतात. मॅडम, गाव स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी काय अभियान तुम्ही राबवलं आणि काय लोकांना संदेश देणार आहे? गाडी बोलावली, कचरा गाडी, त्यांच्यावर ते कचरा गाडीवाले जो मुलगा कचरा गाडी साफ करते आपल्या नाल्या तो, आणि गाव स्वच्छ संडास झालेले आहे पूर्ण गावामध्ये. सकाळीच उठून आम्ही स्वच्छता अभियान चालवलं. सगळ्या गोष्टी सगळं पद्धतशीर आहे, असं काही नाही. ग्रामपंचायतीमार्फत काही गाड्या वगैरे फिरवून राहिले का तुम्ही, कचरा गाड्या वगैरे? हो, कचरा गाडी आहे. पीएससीची व्यवस्था आहे का गावामध्ये? पीएससी विभाग नाही, पीएससी नाही आहे गावामध्ये. बरं, सौंदर्य करण्यावर काही विशेष असं लक्ष आहे की तुम्हाला असं वाटते काही स्मारक व्हावं किंवा काही सौंदर्य करण काय आहे त्याचा प्लॅन त्याच्यावर? जस कोणी अशा थोर पुरुषांचा पुतळा असं म्हणजे बसवाचा बाळ एखादं स्मारक उभं करायचं, त्यासाठी जागाचे प्रॉब्लेम. अजून सौंदर्य करण्यावर काय भर आहे तुमचं? काही झाडे लावणं किंवा काही चालू आहे ना? झाडे भरपूर लावले. श्रद्धांजली भवन बनवलं आहे, दोन अंगणवाडी आहे, हायस्कूल आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून काय अवेअरनेस आहे गावात? दवाखाना तर आहे तिथे, मोठा दवाखाना आहे. आरोग्य म्हणजे स्टाफ नर्स, आपल्या आशा कार्यकर्ता, अंगणवाडी कार्यकर्ता अशा गावामध्ये सांगतात माहिती. कोणतीही माहिती आली तिकडून स्वास्थ्य विभागमधून तर सांगतात माहिती. सगळे जातात तिथे, ट्रीटमेंट होतात, सगळं बरोबर आहे. फवारणी वगैरे व्यवस्थित चालू आहे का गाव? आणि रोगराई पसरू नये म्हणून काय लोकांना काय संदेश दिले आहे तुम्ही, म्हणजे काय योग्यता बाळगावी सांगितलंय? साफ सुथरा, स्वच्छता, नालीचा कचरा साफ करणे, कुडा कचरा कुडादान मध्ये टाकणे, त्याच्या म्हणजे पाणी आहे पाण्यामध्ये मच्छर आपलं जे चामडोक ते नाही झाले पाहिजे, त्यासाठी गाळून पाणी पावडर टाकणे, रिंचिंग पावडर, हे सुविधा चालू. तर ग्रामपंचायती मार्फत बेरोजगारांसाठी काही प्लॅन्स आहे का, जसं नरेगा झालं किंवा बचत गट झालं असं काही? मनरेगाचं काम चालू आहे ना, बचत गट बी चालू आहे. भरपूरशा अशा लेडीज बी जेंट्स करतात बचत गटचे काम. एक शेवटचा प्रश्न विचारतो, गाव पाहिलं तर गावामध्ये मॅक्सिमम लोक आपल्या इथे अजूनही शेतीवरच अवलंबून आहे. गावामध्ये छोटे छोटे उद्योगधंदे आणि फॅक्टऱ्या अजूनही दिसून नाही पडत, कुठेतरी शासनाचं दुर्लक्ष होत आहे का? फॅक्टऱ्या तशा आहे सर, पण काय आता पहिले जे लागले मुलं ते तर आहेत, आता लागून राहिले काही काही. आता एक गुलशन कंपनी उघडली तिथे आहे काही, पण काही रोजगार नाहीच आहे तरी. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद.